हेलो फ्रेंड्स, आज आपण सेकंड युनिटमधील क्लासिफिकेशन ऑफ कॉस्टचा सेकंड पार्ट पाहणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ कॉस्टचा सेकंड पार्ट पाहण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओज आणि अपडेट्स तुमच्यापर्यंत मला पोहोचवण्यास मदत होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लासिफिकेशन ऑफ कॉस्टमधील पुढील पार्ट पाहणार आहोत, तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ ॲक्टिव्हिटी ऑर व्हॉल्यूम. आता या ठिकाणी फिक्स क्लासिफिकेशन जे आहे ते ॲक्टिव्हिटी किंवा व्हॉल्यूम. ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? तर कोणतंही एखादं प्रोडक्शन करत असताना किंवा सर्व्हिस निर्माण करत असताना ज्या काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घडत असतात त्या ॲक्टिव्हिटीनुसार. किंवा व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजेच काय? तर वस्तू आपण किती क्वांटिटीमध्ये तयार करणार आहे, म्हणजे त्याची क्वांटिटी ही 60% असणार आहे, 70%, 80%, 90%, 100%, तर किती क्वांटिटी आपण त्याची प्रोड्यूस करणार आहे याच्यावरती आज आत्ता आपण क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट पाहणार आहोत. तर यामध्ये तीन प्रकार आहेत, त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे फिक्स कॉस्ट. तर क्लासिफिकेशन ऑफ कॉस्टचा अभ्यास करत असताना आपण फिक्स कॉस्ट म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. तर फिक्स कॉस्ट म्हणजे काय? तर अशी कॉस्ट जी कॉन्स्टंट किंवा स्टॅटिक राहते. म्हणजेच जर तुम्ही एखाद्या वस्तूचं मॅन्युफॅक्चरिंग करत असताना जर तुम्ही 100 युनिट तयार केले तरी 100 युनिटसाठी तुम्हाला 1000 रुपये ही फिक्स कॉस्ट येऊ शकते. तर दुसरीकडे जर तुम्ही 10 युनिट मॅन्युफॅक्चर केले तरीसुद्धा फिक्स कॉस्ट ही किती असणार आहे? 1000च असणार आहे. याचं कारण असं की फिक्स कॉस्टचं रिलेशनशिप हे टाईमबरोबर असतं. म्हणजेच काय? फिक्स कॉस्ट ही त्या वेळेपुरती किंवा त्या वेळेच्या मर्यादेमध्ये ती फिक्सच असते, म्हणजे ती बदलत नाही. उदाहरणार्थ एखाद्या फॅक्टरीला जर रेंटवरती त्यांचा व्यवसाय करावा लागत असेल तर त्या फॅक्टरीचं जे रेंट आहे ते 1 महिन्यासाठी किंवा 1 वर्षासाठी हे फिक्स असतं. मग भलेही तुमच्या फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन होऊ द्या किंवा न होऊ द्या. म्हणजेच काय? तर फिक्स कॉस्ट इट रिमेन्स स्टॅटिक ऑर कॉन्स्टंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ चेंजेस इन आउटपुट. द फिक्स कॉस्ट हॅव रिलेशनशिप विथ टाईम. याचा अर्थ असा की फिक्स कॉस्ट ही टाईमनुसार फिक्स असते आणि ती बदलत नाही. येतं आहे लक्षात? म्हणजेच काय की तुम्ही कितीही आउटपुट करा किंवा करू नका, तुम्ही कितीही मॅन्युफॅक्चरिंग करा किंवा करू नका, तुमची फिक्स कॉस्ट ही त्या कालावधीपुरती फिक्स राहणारच आहे आणि ती तुम्हाला कॉन्स्टंट म्हणजे तेवढीच इन्कड होणार आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. तर दुसरीकडे व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय? तर जी व्हॅरी होते. व्हॅरी होते म्हणजे काय? जी कॉस्ट चेंज होत जाते, ज्याचं रिलेशन हे डायरेक्ट प्रपोर्शन ऑफ चेंज इन व्हॉल्यूम ऑफ आउटपुट. म्हणजेच जसं तुमचं आउटपुट बदलेल तसं तुमची व्हेरिएबल कॉस्ट पण काय होते? कमी होते. उदाहरणार्थ जर आपण 10 आर्टिकल्स तयार केले तर 10 आर्टिकलची जी कॉस्ट आहे ही कॉस्ट जर 10 पेक्षा आपण जर 20 आर्टिकल तयार केले तर ते काय होणार? वाढत जाणार. जर आपण 30 आर्टिकल तयार केले तर ती कॉस्ट पण काय होणार? वाढत जाणार. म्हणजे जसं जसं आपलं आउटपुट चेंज होत जाणार आहे तशी तशी आपली व्हेरिएबल कॉस्ट पण काय होणार? चेंज होत जाणार. येते लक्षात? म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट ही फिक्स नसते तर ती काय होते? व्हॅरी होते. पण ती व्हॅरी कशाबरोबर होते? तर व्हॉल्यूम ऑफ आउटपुट. म्हणजे आपलं जे फायनल प्रोडक्ट आहे ते प्रोडक्शन जेवढं वाढेल तेवढी आपली व्हेरिएबल कॉस्ट वाढणार आणि प्रोडक्शन आपलं जेवढं कमी होईल तेवढी आपली प्रोडक्शन कॉस्ट काय होणार? कमी होणार. कारण की व्हेरिएबल कॉस्ट ही व्हॅरी होते. म्हणजेच काय? जेवढं आपण त्याचं प्रोडक्शन जास्त करणार तेवढी त्याची कॉस्ट ही जास्त येणार आणि जेवढं आपण प्रोडक्शन कमी करणार तेवढ्या आपली प्रोडक्शनची कॉस्ट पण काय होणार? कमी होणार. आता याच्यामध्ये खरं सांगायचं म्हटलं तर थिअरॉटिकली जर आपण पाहिलं तर व्हेरिएबल कॉस्ट ही पर युनिट कॉन्स्टंट असते. म्हणजेच जर एखादी वस्तू तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग केली, उदाहरणार्थ जर आपण बॉलपेन मॅन्युफॅक्चरिंग केला तर बॉलपेनच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 1 पेनची पर युनिट व्हेरिएबल कॉस्ट ही काय होते? तर कॉन्स्टंट राहते. बघा, व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट ऑफ आउटपुट रिमेन्स कॉन्स्टंट. तर दुसरीकडे फिक्स कॉस्ट रिमेन्स कॉन्स्टंट इन टोटल. म्हणजे फिक्स कॉस्ट ही टोटलमध्ये कॉन्स्टंट असते पण पर युनिट काय होते? चेंज होते. तर व्हेरिएबल कॉस्ट ही पर युनिट कॉन्स्टंट असते पण इन टोटल ती काय होते? चेंज होते. तर हा फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्टमधला फरक आहे. बघा, पुन्हा एकदा लक्षात घ्या, फिक्स कॉस्ट ही टोटलमध्ये फिक्स असते पण पर युनिट काय होते?
चेंज होते, तर दुसरीकडे व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट काय असते, कॉन्स्टंट असते, आणि व्हेरिएबल कॉस्ट टोटलमध्ये काय होते, चेंज होते. आता लॉन्ग रनचा जर विचार केला आपण, तर लॉन्ग रनमध्ये हे कन्सेप्ट काही आपल्याला बरोबर ठरत नाही. त्यामध्ये फिक्स कॉस्ट ही व्हेरिएबल असते, तर व्हेरिएबल कॉस्ट बऱ्याचदा फिक्स असू शकते. याचं कारण असं आहे, व्हेरिएबल कॉस्टमध्ये अशा काही कॉस्टचा समावेश केलेला असतो की ज्या आउटपुटबरोबर बऱ्याचदा चेंज होताना दिसतात, विच हॅव अ मेजर रिलेशनशिप विथ द आउटपुट अँड दॅट अ फिक्स कॉस्ट शूड इन्क्ल्यूड दोज कॉस्ट विच टेंड टू बिकम कॉन्स्टंट ॲट डिफरंट व्हॉल्यूम ऑफ आउटपुट ऑर विच हॅव नो सिग्निफिकंट रिलेशन विथ आउटपुट. म्हणजेच वेन वी टॉक अबाउट थिअरॉटिकली स्पीकिंग, व्हेरिएबल कॉस्ट रिमेन्स कॉन्स्टंट पर युनिट ऑफ आउटपुट अँड फिक्स कॉस्ट रिमेन कॉन्स्टंट इन टोटल ऑर पर युनिट ऑफ टाईम. इन लॉन्ग रन दीज कन्सेप्ट डू नॉट होल्ड ट्रू. द रिझन इज अ कॉम्प्रिहेन्सिव डेफिनेशन ऑफ व्हेरिएबल कॉस्ट शूड इन्क्ल्यूड दोज कॉस्ट विच टेंड टू व्हॅरी विथ द आउटपुट ऑर दोज विच हॅव अ मेजर रिलेशनशिप विथ आउटपुट अँड दॅट ऑफ फिक्स कॉस्ट शूड इन्क्ल्यूड दोज कॉस्ट विच टेंड टू बी कॉन्स्टंट ॲट डिफरंट व्हॉल्यूम ऑफ आउटपुट ऑर विच हॅव नो सिग्निफिकंट रिलेशनशिप विथ आउटपुट. आणि आपण आता तिसरा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे काय, तर सेमी व्हेरिएबल कॉस्ट. आता सेमी म्हणजे काय, तर 50% फिक्स आणि 50% व्हेरिएबल. इट मीन्स दॅट सेमी व्हेरिएबल कॉस्ट नायदर चेंज प्रपोर्शनेटली नॉर रिमेन स्टॅटिक. आता सेमी व्हेरिएबल कॉस्टचं जर आपल्याला एक्झाम्पल पाहायचं म्हटलं, तर आपण असं म्हणू शकतो रिपेअर्स. आता रिपेअर्स हे कसं आहे, तर हे सेमी व्हेरिएबल आहे. सेमी व्हेरिएबल कसं, तर जर आपल्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये आपण जी मशिनरी वापरणार आहोत, त्या मशिनरीला आपल्याला रिपेअरिंग हे करावंच लागतं. म्हणजेच काय, रिपेअरिंग करत असताना आपल्याला जो काही खर्च येणार आहे, तो खर्च हा कसा असतो, आपला फिक्स असतो. तर ते रिपेअरिंग करणारा जो माणूस आहे, त्याची जी लेबर कॉस्ट आहे, ती कशी असते, व्हेरिएबल असते. म्हणजे जेवढं जास्त काम असेल, तेवढा त्याला जास्त पगार द्यावा लागतो. परंतु काम जास्त असो किंवा कमी असो, त्या स्पेअरपार्टची किंमत तर कशी असते, फिक्स असते. म्हणजेच काय, या ठिकाणी सेमी व्हेरिएबल कॉस्ट ही फिक्स पण नसते आणि व्हेरिएबल नसते. म्हणजेच काय, ती सेमी फिक्स असते. म्हणजे 50% पोर्शन हा त्यातला फिक्स असतो आणि 50% पोर्शन हा त्यातला काय असतो, व्हेरिएबल असतो. याचं दुसरं बेस्ट एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर इलेक्ट्रिसिटी बिल. आता तुम्हाला जर माहिती असेल की लाईटचं जे बिल आहे, तर जर तुम्ही लाईट वापरा किंवा न वापरा, तुम्हाला मीटरचं भाडं तर हे दर महिन्याला येणारच आहे. म्हणजे ते फिक्स आहे. आणि तुम्ही जितकी जास्त इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन कराल, त्यानुसार तुमचं बिलमध्ये पण काय होतं, व्हेरिएशनमध्ये. म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये 50% किंवा काही पोर्शन हा त्याचा फिक्स असतो, तर काही पोर्शन हा त्याचा कसा असतो, व्हेरिएबल असतो. आणि म्हणून त्या कॉस्टला आपण काय म्हणतो, तर सेमी व्हेरिएबल कॉस्ट. आता पुढचं क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत, आणि ते आहे ते म्हणजे फंक्शनल क्लासिफिकेशन. वेन वी टॉक अबाउट फंक्शनल क्लासिफिकेशन, कंपनी परफॉर्म नंबर ऑफ फंक्शन्स अँड नीड टू असर्टेन द कॉस्ट ऑफ ईच ऑफ दिस फंक्शन. ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ ईच ऑफ द फंक्शनल कॉस्ट इज ॲज फॉलोज. द डेफिनेशन्स ऑफ definitions of various functional cost as given by Chartered Institute of Management Accountants London are as follows. So when we talk about the functional cost, these are the different functions which are available in every company, and according to the functions, the functional cost are being categorized. Number one is manufacturing, or you can say production cost. The cost of operating the manufacturing division of a company is production or manufacturing cost.
It include cost beginning with supplying material, labor and services and ends with primary packing of product. Thus, it include the cost of direct material, direct labor, direct expenses and factory overheads. तर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट म्हणजे काय? तर एखाद्या कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटमध्ये एखादी वस्तू मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी आलेला सर्व जो काही खर्च आहे त्या खर्चाला आपण काय म्हणतो, प्रोडक्शन कॉस्ट किंवा मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. तर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किंवा प्रोडक्शन कॉस्टमध्ये काय काय येतं? तर मटेरियल, लेबर, डायरेक्ट मटेरियल असेल, डायरेक्ट लेबर असेल, डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल, फॅक्टरीचे जे काही अप्रत्यक्ष खर्च आहेत म्हणजे ज्याला आपण फॅक्टरी ओवरहेड्स असं म्हणतो, ह्या सगळ्यांची जी टोटल आहे त्या टोटल आपण काय म्हणतो तर प्रोडक्शन किंवा मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. कारण त्या सगळ्यांसंबंध हा कशाशी आहे, तर प्रोडक्शन डिपार्टमेंटशी आहे. दुसरा यातला पॉईंट आहे तो म्हणजे काय, तर ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट. आता ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, जी कॉस्ट प्रशासनाशी संबंधित आहे किंवा प्रशासकीय कामांशी संबंधित आहे. फॉर एक्झाम्पल, द कॉस्ट ऑफ फॉर्म्युलेटिंग पॉलिसी, डायरेक्टिंग द ऑर्गनायझेशन अँड कंट्रोलिंग द ऑपरेशन विच इज नॉट रिलेटेड टू डायरेक्टली टू अ प्रोडक्शन, सेलिंग, डिस्ट्रीब्युशन, रिसर्च ऑर डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी ऑर फंक्शन आर ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट. याचा अर्थ असा की ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी आपल्याला एखादी पॉलिसी तयार करायची असते तर पॉलिसी तयार करण्यासाठी आलेला जो काही खर्च आहे तो खर्च, किंवा आपल्या कंपनीमध्ये कामगारांवरती नियंत्रण प्रस्थापित करायचं असेल तर त्यासाठी आलेला खर्च असेल, किंवा तुम्ही त्याला दुसऱ्या भाषेत असं म्हणू शकता की जी कॉस्ट प्रोडक्शनमध्ये डायरेक्टली इन्क्लूड होत नाही तर इनडायरेक्टली ज्या कॉस्टचा संबंध हा प्रोडक्शनशी येत नाही, सेलिंगशी येत नाही, डिस्ट्रीब्युशनशी येत नाही, रिसर्च अँड डेव्हलपमेंटशी येत नाही, परंतु इतर कंपनीच्या ॲक्टिव्हिटीशी त्याचा संबंध येतो, म्हणजे प्रशासकीय ॲक्टिव्हिटीशी त्याचा संबंध येतो. तर त्या सर्व ॲक्टिव्हिटीवरती झालेला खर्च हे आपण या ठिकाणी प्रोडक्शन कॉस्ट किंवा ज्याला सॉरी ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट आपण असं त्याला म्हणू शकतो. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे काय, तर सेलिंग कॉस्ट. सेलिंग याचा अर्थ काय, विक्री. म्हणजे आपण वस्तूची विक्री करत असताना जो काही खर्च आपला इन्क्लूड होणार आहे त्या खर्चाला आपण काय म्हणतो तर सेलिंग कॉस्ट. द कॉस्ट ऑफ सिकिंग टू क्रिएट अँड स्टिम्युलेट डिमांड समटाईम्स टर्म्ड ॲज मार्केटिंग अँड ऑफ सिक्युरिंग ऑर्डर्स. म्हणजेच जर तुम्हाला आपल्या कंपनीमध्ये वस्तूला मागणी निर्माण करायची असेल किंवा तुम्हाला जर वस्तूसाठी मागणी पुरवायची असेल तर ती मागणी पुरवण्याच्या एकूणच किमतीला आपण सेलिंग कॉस्ट असं म्हणतो. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे काय, तर डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. डिस्ट्रीब्युशन कॉस्ट म्हणजे काय, द एक्सपेंडिचर इनकर्ड फ्रॉम मेकिंग द पॅकेट प्रोडक्शन अवेलेबल फॉर डिस्पॅच टू मेकिंग द रिकंडिशन रिटर्न एम्प्टी पॅकेजेस इफ एनी अवेलेबल फॉर यूज. एक्सपेंडिचर इनकर्ड इन मूविंग आर्टिकल टू अँड फ्रॉम प्रॉस्पेक्टिव कस्टमर ॲज इन द केस ऑफ गुड्स ऑन सेल ऑर रिटर्न बेसिस इज ऑल्सो इन्क्लुडेड इन डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, वितरण. तर जेव्हा आपल्याला आपल्या कंपनीमध्ये आर्टिकल किंवा प्रोडक्ट आपण तयार करतो तेव्हा ते प्रोडक्ट आपल्याला डिस्ट्रीब्यूट म्हणजे वितरण करायचं असतं. तर वितरण करण्यासाठी जो काही पॅकिंगचा खर्च येतो किंवा ते प्रोडक्ट आपल्याला कंपनीपासून ते बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी जो काही खर्च लागतो, आपल्याला नवीन नवीन कस्टमरला जो काही माल पोहोचवावा लागतो, तर ह्या सर्व गोष्टींसाठी जो काही आपण खर्च करतो त्या खर्चाला आपण काय म्हणतो तर डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे काय, तर रिसर्च कॉस्ट. आता रिसर्च म्हणजे काय, की आपल्या कंपनीमध्ये जे आपण प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस मॅन्युफॅक्चर करणार आहोत तर त्याच्यामध्ये काही नवीन किंवा आपल्याला त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्ड प्रोडक्ट काही करता येत आहेत का, नवीन इनोव्हेशन्स काही त्याच्यामध्ये आणता येत आहेत का, तर हे जे इनोव्हेशन्स आपल्याला करायचे असतात तर ह्याला आपण म्हणतो रिसर्च. आणि त्यासाठी जो काही खर्च केला जातो त्या खर्चाला आपण काय म्हणतो तर रिसर्च कॉस्ट. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे काय, तर डेव्हलपमेंट कॉस्ट. आता डेव्हलपमेंट कॉस्ट म्हणजे काय, द कॉस्ट ऑफ इम्प्लिमेंटेशन ऑफ द डिसिजन टू प्रोड्यूस अ न्यू ऑर इम्प्रूव्ड प्रोडक्ट ऑर टू एम्प्लॉय अ न्यू ऑर इम्प्रूव्ड मेथड टिल द कमेन्समेंट ऑफ फॉर्मल प्रोडक्शन ऑफ दॅट प्रोडक्ट ऑर बाय द मेथड ऑफ
ऑर बाय द मेथड इज अ डेव्हलपमेंट कॉस्ट. म्हणजेच आपल्याकडे कंपनीमध्ये जो काही रिसर्च केलेला आहे तो रिसर्च करून आपण एखाद्या प्रॉडक्टच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या पद्धतीमध्ये जो बदल करून नवीन प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग आपण करणार आहोत म्हणजेच काय, तर आपण आपल्या प्रॉडक्टमध्ये डेव्हलपमेंट घडवून आणणार आहोत. तर हा जो डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला जे काही नवीन मेथड वापरावी लागते, नवीन मशिनरी वापरावी लागते आणि नवीन तंत्रज्ञान वापरावं लागतं, तर ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून जे काही खर्च आपल्याला इनकर्ड होणार आहे तर त्या खर्चांना आपण या ठिकाणी काय म्हणतो, तर प्रोडक्शन कॉस्ट डेव्हलपमेंट कॉस्ट असं म्हणतो. आणि यातला आता शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे काय, तर प्री प्रोडक्शन कॉस्ट. आता प्री प्रोडक्शन म्हणजे काय, तर प्रोडक्शनच्या पूर्वी द पार्ट ऑफ डेव्हलपमेंट कॉस्ट इनकर्ड इन मेकिंग अ ट्रायल प्रोडक्शन रन प्रिलिमिनरी टू फॉर्मल प्रोडक्शन इज प्री प्रोडक्शन कॉस्ट. इट इज ट्रीटेड ॲज डिफर्ड रेव्हन्यू एक्सपेंडिचर अँड चार्ज टू फ्युचर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. म्हणजेच काय, तर प्री प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे अशी कॉस्ट जी आपण प्रोडक्शन सुरू करण्यापूर्वी आपल्याला ती इन्क्लूड होते. उदाहरणार्थ एखाद्या वस्तूचं मॅन्युफॅक्चरिंग करण्यापूर्वी त्या वस्तूचं ट्रायल म्हणून मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं आणि ट्रायल म्हणून ते प्रोडक्ट आपल्याला बाजारपेठेमध्ये आणून लोकांकडून त्याच्यावरती फीडबॅक घ्यावा लागतो. तर हे जे काही ट्रायल आपण करतो तर त्या ट्रायलला काय म्हणतात, तर प्री प्रोडक्शन. म्हणजे फायनल प्रोडक्शन करण्याआधी आपण काही वस्तूंचं नॉमिनल पद्धतीने प्रोडक्शन करतो आणि ते प्रोडक्ट लोकांना कसे वाटतात याचा आपण ते फीडबॅक घेतो. म्हणून त्या एक्सपेंडिचरला किंवा त्या कॉस्टला या ठिकाणी डिफर्ड रेव्हन्यू एक्सपेंडिचर असं आपण म्हणतो. आणि ह्यावरती जो काही खर्च होतो प्री प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीवरती नंतर आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये ॲड करतो, कारण जर आपली ट्रायल सक्सेसफुल झाली तरच आपल्याला भविष्यामध्ये प्रोडक्शन करता येणार आहे. तर हे होते आजचे आपले दोन क्लासिफिकेशन, ज्यामध्ये आपण चेंजेस इन ॲक्टिव्हिटी ऑर व्हॉल्यूम, ज्यामध्ये फिक्स्ड, व्हेरिएबल आणि सेमी व्हेरिएबल हे तीन कॉस्ट पाहिल्या, आणि फंक्शनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग, ॲडमिनिस्ट्रेशन, सेलिंग, डिस्ट्रीब्युशन, रिसर्च, डेव्हलपमेंट, रिप्रोडक्शन या प्रकारचे आपण क्लासिफिकेशन आज पाहिलेले आहेत. तरी या क्लासिफिकेशनमध्ये जर कोणाला काही शंका असल्यास कृपया तुम्ही कमेंट करा. क्लासरूममध्ये तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देखील सांगू शकता, किंवा काही अडचण असल्यास तुम्ही मला पर्सनल फोन करून किंवा व्हॉट्सअपद्वारे देखील आपल्या शंका मला विचारू शकता. धन्यवाद.